हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्वातीज किचन. आज आपण बनवणार आहोत मुलांच्या टिफिनसाठी मस्त असा नाश्ता, जो हेल्दी आणि टेस्टी बनणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. तर याच्यासाठी मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला उकडलेले बटाटे असे हातानेच क्रश करून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी मी 3 बटाटे घेतलेले आहेत जे मी क्रश करून घेणार आहे. तुम्हाला जितक्या प्रमाणात हा नाश्ता बनवायचा असेल तर तितके बटाटे तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. जस्ट आपल्याला हातानेच ओबडधोबड असे याला कुस्करून घ्यायचं आहे. तर बटाटे कुस्करून झाले आहेत. आता याच्यामध्ये एक बारीक कापलेला कांदा घालत आहे मी. अगदी मुठभर कांदा आहे हा. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी अगदी छोटासा बीटचा तुकडा बारीक कापून घालणार आहे. यामुळे दिसायला हा नाश्ता खूप छान बनतो आणि हेल्दी असं बीटरूट मुलांच्या खाण्यातही जातं. थोडासा कोथिंबीर घातला आहे बारीक कापून. आता या ठिकाणी काही मसाले घालणार आहोत आपण. अगदी अर्धा छोटा चमचा लाल तिखट घालणार आहे मी या ठिकाणी. तर तुम्ही लाल तिखट तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग वाढवू शकता किंवा कमी करू शकता. त्याच्यानंतर मीठ घालायचं आहे आपल्याला चवीनुसार. आणि याची टेस्ट अजून वाढवण्यासाठी मी याच्यामध्ये एक छोटा चमचा पावभाजी मसाला घालत आहे. तर तुम्ही नाही घातला तरी चालेल, पण हा मसाला घातल्यामुळे टेस्ट खूप छान येईल आपल्या ह्या नाश्त्याला. आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर अगदी हलक्या हाताने मी हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. तर या स्टेजला तुम्ही याच्यामध्ये शिमला मिर्च, पनीर किंवा चीज देखील ॲड करू शकता. तुमच्या मुलांना ज्या भाज्या आवडत असतील तर त्या भाज्या या स्टेजला याच्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता. तर मी अगदी बेसिक माझ्या घरी ज्या अवेलेबल होत्या त्या सगळ्या भाज्या याच्यामध्ये घातलेल्या आहेत आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलेलं आहे. बघू शकता बीटमुळे कलर खूप छान आलेला आहे. तर आता या ठिकाणी मी लिंबाचा रस घालायचं विसरली होती. तर अगदी एक छोटा चमचा लिंबाचा रस याच्यामध्ये घालायचा आहे. अगदी छोटीशी फोड आहे लिंबाची, ती पिळून मी याच्यामध्ये घालत आहे. लिंबाचा रस नसेल तर तुम्ही त्याऐवजी आमचूर पावडर घालू शकता किंवा चाट मसाला देखील घातला तरी चालेल. तर लिंबाचा रस घातल्यावर परत एकदा हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी मस्त चटपटी अशी टेस्ट येते या फिलिंगची. तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी. तर व्यवस्थित मिक्स होऊन झाले. आता आपण या ठिकाणी कणिक घेतलेली आहे. रेग्युलर पोळी बनवण्यासाठी जशी कणिक मळतो तशीच ही कणिक मळून घेतलेली आहे. आणि मुलांच्या टिफिनसाठी बनवत आहोत तर शक्यतो ताजीच कणिक मळून घ्यायची. तर या ठिकाणी मी एक वाटी घेणार आहे आणि त्या वाटीमध्ये 1 ते 1.5 चमचा पोहे खायच्या चमच्यानेच गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अगदी अर्धा छोटा चमचा तीळ घालणार आहे मी याच्यामध्ये. मीठ घालायचं आहे चवीनुसार. त्याच्यानंतर चिली फ्लेक्स घालणार आहे ज्याची टेस्ट पण चांगली लागते आणि दिसायलाही छान दिसतात. तर अगदी अर्धा छोटा चमचा किंवा तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग ह्याचं प्रमाण ठरवू शकता. आणि ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि पतलीशी अशी याची स्लरी बनवून घ्यायची आहे, बॅटर बनवून घ्यायचं आहे. अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे म्हणजे गुठळ्या व्हायला नकोत. आणि अगदी पतलंसं असं आपल्याला ह्याचं बॅटर बनवायचं आहे. तर फ्रेश अशा पदार्थापासून बनवलेला नाश्ता किंवा टिफिन मुलं खातील तर दिवसभर फ्रेश फील करतील. त्यामुळं मी हे फ्रेश बनवत आहे. तर बघू शकता आपली स्लरी जी आहे तर ती बनून रेडी झालेली आहे. तर जास्त घट्टही ठेवायची नाही आणि जास्त पातळ देखील ठेवायची नाही आहे. तर साधारण पातळ असं याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. तर बघू शकता मी दाखवते अशी आपल्याला ठेवायची आहे स्लरी. तर आता हे साईडला ठेवूयात आपण. आणि आपण जी मळलेली कणिक होती तर त्यातनं आपण पोळी बनवतो. अगदी तेवढा पोर्शन घ्यायचा आहे आपल्याला तोडून. हाताला मी थोडंसं तेल लावलेलं आहे म्हणजे कणिक आपल्या हाताला चिपकू नये. एक पेढा बनवला आहे आणि आता कोरड्या पिठामध्ये डिप करून ह्याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे.
अगदी रेग्युलर पोळ्या आपण जसं बनवतो तितकीच पातळसर आपल्याला ह्याची पोळी लाटून घ्यायची आहे. आवश्यकतेनुसार या ठिकाणी कोरड्या पिठाचा वापर आपण करू शकतो. तर बघू शकता पोळी लाटून झाली आहे आपली. तर इतपत पतली पोळी आपल्याला हवी आहे आणि गरम गरम तव्यावरती ही पोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे. सध्या गॅसची फ्लेम अगदी स्लो आहे. एका साईडने भाजली का आपण ही पोळी पलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या साईडने देखील एखाद मिनटं स्लो फ्लेमवरतीच आपल्याला ही पोळी भाजायची आहे. आणि आता गॅसची फ्लेम आपल्याला फुल करायची आहे आणि फुल फ्लेमवरती सगळीकडनं व्यवस्थित आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आहे. अगदी कुठल्याही बाजूनं कच्ची राहायला नको. तर अशा पद्धतीने मी टिश्यू पेपरनी छान दाबून ही पोळी मस्त खमंग अशी भाजून घेत आहे. तर या कणकेपासनं जितक्या पोळ्या बनतील तितक्या पोळ्या तुम्ही अशा पद्धतीने भाजून घ्यायच्या आहेत. मी या ठिकाणी बटर किंवा तेलाचा वापर केलेला नाही आहे पोळी भाजण्यासाठी. तर तुम्हाला आवडत असेल तुमच्या मुलांना तर तुम्ही या ठिकाणी बटर, तूप किंवा तेल लावू शकता. तर पहिली पोळी भाजून रेडी झाली आहे आपली. तर मी अशा पद्धतीने एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे ही पोळी. आणि आपण जी स्टफिंग तयार करून ठेवलेली होती बटाट्याची, तर ती स्टफिंग आपल्याला या पोळीवरती पसरवून द्यायची आहे. तर तुम्हाला जितकी आवडेल त्याच्या अकॉर्डिंग ही जी स्टफिंग आहे तर याच्यावरती आपल्याला पसरवून द्यायची आहे अगदी इक्वली सगळीकडे. तर स्टफिंग पसरवून झाली आहे. तर आता ही जी स्लरी आहे तर ही मी अशा पद्धतीने याच्यावर स्प्रेड करणार आहे. म्हणजे आपली जी स्टफिंग आहे तर ती पोळीपासून वेगळी होऊ नये, अगदी चिपकून राहावी म्हणून आपल्याला ही स्लरी याच्यावर लावून द्यायची आहे. तर अगदी पातळ अशी या स्लरीची लेअर आपल्याला ह्या स्टफिंगवरती द्यायची आहे. खूप जास्त नाही लावायची आहे. बघू शकता अगदी पातळ पातळ मी अशा पद्धतीने लेअर लावून दिलेली आहे. खूप जास्त प्रमाणात जर तुम्ही ही स्लरी लावली तर मग टेस्ट चांगला येणार नाही. तर अगदी पातळ आणि सगळीकडनं पसरली पाहिजे, सगळीकडनं लागली पाहिजे. तर अशा पद्धतीने ही स्लरी मी लावून घेतलेली आहे. आता याच्यावरती जस्ट छोटे छोटे बीटचे तुकडे आहेत तर ते कापलेले, तर ते तुकडे मी पसरवून देत आहे. दिसायला छान दिसेल, मुलांना अट्रॅक्टिव्ह असा पिंक कलर येईल आणि खायला तर हेल्दी असतंच बीट. तर अशा पद्धतीने मी छोटे छोटे बीटचे तुकडे ह्याच्यावरती पसरवून देत आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हे दाबून द्यायचे आहेत. तर बघू शकता किती मस्त दिसत आहे दिसायला. या स्टेजला तुम्ही शिमला मिरचे काप किंवा स्वीट कॉर्न देखील लावू शकता अशा पद्धतीने. तर बघू शकता रेडी झालेला आहे. तव्यावरती मी जस्ट थोडंसं तेल शिंपडलेलं आणि टिश्यू पेपरने आपल्याला पुसून घ्यायचं आहे. तवा चांगला गरम असायला हवा. जर तवा चांगला गरम नसेल तर तुमचा हा नाश्ता तव्याला चिपकेल. थोडंसं तेल मी अजून याच्यावरती शिंपडलेलं आहे आणि हा जो नाश्ता होता स्टफिंग लावलेला भाग आपल्याला खालच्या साईडनी करत या तव्यावरती छान भाजून घ्यायचा आहे. तर मी या ठिकाणी तेलाचा वापर केलेला आहे भाजण्यासाठी. तर तुम्ही तेलाऐवजी बटर देखील वापरू शकता किंवा तुपाचा देखील वापर करू शकता. तर जस्ट मी साईडनी थोडं थोडं तेल सोडलेलं आहे जेणेकरून हा नाश्ता आपल्या तव्याला चिपकू नये त्यामुळे. आणि हा नाश्ता तव्यावरती टाकल्यावरती गॅस आपला अगदी स्लो असायला हवा आहे आणि एखाद मिनटं आपल्याला ह्या नाश्त्याला हात नाही लावायचा आहे जोपर्यंत खालून चांगला भाजला जात नाही तोपर्यंत. तुम्ही जर लागलीच याला पलटवायचं ट्राय केलं तर हा नाश्ता तुटू शकतो किंवा तव्याला किंवा चमच्याला चिपकू शकतो. तर बघू शकता अशा पद्धतीने मी सगळीकडनं सुटत आहे का बघत आहे आणि नंतरच आपल्याला हा पलटून घ्यायचा आहे. व्यवस्थित भाजू द्यायचा आहे खालच्या साईडनी कारण आपण स्लरी लावलेली आहे आणि बटाटे देखील स्टफिंगमध्ये वापरलेले आहेत तर त्यामुळं थोडासा मॉइस्ट होऊ शकतो. तर आपल्याला हे चांगला खालून भाजू द्यायचा आहे आणि जेव्हा हा चांगला भाजेल तेव्हाच आपण हा नाश्ता पलटवणार आहोत. गॅसची फ्लेम अगदी स्लोच ठेवलेली आहे. स्लो फ्लेमवरती आपल्याला मस्त भाजून घ्यायचं आहे आणि आता
1-2 मिनिटानंतर मी हा नाश्ता पलटून घेतलेला आहे. अगदी मस्त निघला आहे, दिसायला देखील बघू शकता बीटच्या तुकड्यांमुळे अगदी मस्त दिसत आहे. तर खालच्या साईडनी देखील आपल्याला भाजून घ्यायचा आहे चांगला. तुम्हाला जर खरपूस भाजलेला आवडत असेल तर खालची साईड देखील चांगली खरपूस भाजून घेऊ द्या. तर मी अजून पलटून मस्त भाजून घेणार आहे हे. तर आलटून पलटून तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही हा नाश्ता मस्त भाजून घ्या खमंग असा. तर हा नाश्ता आपला भाजून रेडी झाला आहे. तर आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि उरलेल्या पोळ्यांचे देखील आपल्याला अशाच पद्धतीचा हा नाश्ता बनवून घ्यायचा आहे. तर बघू शकता मस्त बनलेला आहे, थोडंसं सराट्याला चिपकले याचं. तर हा नाश्ता मी मस्त प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तर बघू शकता दिसायला किती कलरफुल दिसत आहे. तर आता हे आपल्याला ट्रँगल शेपमध्ये मी कापून घेणार आहे, म्हणजे मुलांना वेगवेगळ्या शेपमध्ये बनवून दिलं तर खायला मजा येते, ॲट्रॅक्टिव्ह दिसतं. तर अशा पद्धतीने मी 4 याचे काप करून घेणार आहे. तर आपला हा जो टिफिनसाठी बनवलेला नाश्ता आहे तर तो रेडी झाला आहे. नुसता देखील खूप टेस्टी लागतो आणि सॉससोबत किंवा एखाद्या चटणीसोबत तुम्ही मुलांना टिफिनमध्ये दिला तर मुलं आवडीने खातील. तर बघू शकता आपली रेसिपी जी आहे तर ती रेडी झालेली आहे अगदी मस्त. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.